मीटिंगच्या सुरुवातीलाच महत्त्वाचे अपडेट समोर येते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परब बोलतात, थेट जाऊया. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या विरोधात इंडस्ट्रियल कोर्टाने आदेश दिला होता आणि हा संप बेकायदेशीर ठरवला होता. त्यानंतर देखील काही संघटनांनी एसटीच्या संपाची नोटीस दिली होती आणि म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो होतो. हायकोर्टाने हा संप बेकायदेशीर आहे असं जाहीर केलेलं आहे. हे जाहीर केल्याच्या नंतर देखील हा संप चालू आहे हे काल आम्ही हायकोर्टाला निदर्शनास आणून दिल्यानंतर हायकोर्टाने सूचना केली की या बाबतीमध्ये अवमान याचिका तुम्ही दाखल करू शकता आणि म्हणून एसटी महामंडळ अवमान याचिका दाखल करत आहे. या अवमान याचिकेवरती उद्या सुनावणी होईल आणि या बाबतीत काय कारवाई करायची याचे आदेश उद्या हायकोर्ट देईल. हायकोर्टाने तर कालच सांगितलेलं आहे की राज्य शासनाने कबूल केल्याप्रमाणे राज्य शासनाने आपल्या जी काही मागण्या होत्या किंवा जी काही गोष्टी हायकोर्टाने काल सकाळी आम्हाला सांगितल्या होत्या त्याची पूर्तता आम्ही संध्याकाळी सायंकाळी 5 वाजेपर्यंत केली होती आणि हे हायकोर्टाने देखील मान्य केलं की जे सकाळी सांगितलं होतं ते लेखी स्वरूपात राज्य शासनाने हायकोर्टात कळवलेलं आहे. त्यामुळे आमच्याकडून ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या आम्ही पूर्णपणे केलेल्या आहेत, परंतु जी विलिनीकरणाची मागणी आहे याचा निर्णय हा जो आता हायकोर्टाच्या आदेशाने ही कमिटीच करू शकते आणि त्यामुळे कमिटीचा निर्णय कशा पद्धतीने येईल त्यावरती पुढचा निर्णय होईल. मी कर्मचाऱ्यांशी सतत बोलत राहणार, मी त्यांना सतत आवाहन करत राहणार, याच्यातना यशस्वी चांगला मार्ग काढण्याचा मी सतत प्रयत्न करणार. कारण कर्मचाऱ्यांचं जसं हित आहे तसं प्रवाशांची देखील गैरसोय होणार नाही याची काळजी मला घ्यायची आहे. म्हणून महामंडळावरती आर्थिक भार प्रचंड आहे. गेल्या 2 वर्षामध्ये करोनामध्ये महामंडळाची आर्थिक परिस्थिती फारच खालावली आहे. सध्या महामंडळ 12,000 कोटी संचित तोट्यामध्ये आहे आणि त्यामुळे महामंडळाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. तरी देखील या सगळ्या गोष्टींचा विचार हा कमिटीच्या समोर होईल आणि त्यामुळे कमिटीचा निर्णय येत नाही तोपर्यंत कुठली गोष्ट कबूल करणं किंवा ना कबूल करणं हे आत्ता योग्य होणार नाही. कारण आत्ता जर कुठलाही निर्णय घेतला तर तो हायकोर्टाचा अपमान ठरेल. भाजपचे विरोधी पक्षनेते तुमच्याशी बोलतात पण भाजपचे नेते या आंदोलनाला कुठेतरी कामगारांना चिथावणी देण्याचे आता हा जो काही आंदोलनाचा भाग आहे आता हा बेकायदेशीर ठरलेला आहे. उद्या आम्ही ही गोष्ट हायकोर्टामध्ये सांगू आणि मग ज्याप्रमाणे हायकोर्ट सांगेल त्याच्यावरती पुढे मग आम्ही निर्णय घेऊ. नाही, मला असं पुन्हा वाटतंय की एसटी कर्मचाऱ्यांनी ही आरपारची लढाई लढू नये. त्याचं कारण असं आहे की मला देखील एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये ही सहानुभूती आहे. मी पुन्हा त्यांच्याशी मी सतत चर्चा करतोय आणि ती ही चर्चा मी सतत करत राहणार. माझं परिवहन मंत्री म्हणून त्यांचा पालक म्हणून कर्तव्य आहे की त्यांना समजवणं आणि ह्याच्यातून योग्य तो मार्ग काढणं. काल आम्ही ज्या खासगी बसेस आहेत या खासगी बसेसना स्कूल बसेसना ट्रान्सपोर्ट गुड्स कॅरियर्सना आम्ही काल स्टेज परमिटचं आम्ही नोटिफिकेशन काढलेलं आहे. तात्पुरती लोकांची जोपर्यंत संप चालू आहे तोपर्यंत लोकांची गैरसोय होणार नाही या बाबतीतली काळजी आम्ही घेतो आहोत आणि त्या संदर्भातल्या सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत. नाही, उद्या काय होणार आहे हे कोर्टाच्या आदेशानंतरच ठरणार आहे. नाही, म्हणूनच मी काय म्हटलं की या बाबतीमध्ये सरकार पूर्णपणे काळजी घेईल. वातावरण खराब होणार नाही. मी पण नेत्यांशी त्यांच्या बोलतोय, मी वारंवार त्यांच्याशी बोलत राहणार आहे.
याचं कारण असं आहे की कुठलंही वातावरण खराब होऊ नये अशी माझी स्वतःची इच्छा आहे, महाराष्ट्र सरकारची इच्छा आहे. परंतु कोणाच्या तरी भडकवण्यामुळे कामगारांनी स्वतःचं नुकसान करून घेऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून मी सतत कामगार नेत्यांशी बोलतो आहे, त्यांच्याशी चर्चा करतो आहे आणि ही चर्चा सतत चालू राहील. मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालं, त्यांना पूर्णपणे परिस्थितीची माहिती दिली आणि त्यांचं देखील म्हणणं हेच आहे की कामगारांच्या ज्या काही मागण्या असतील या सगळ्यांचा सामोपचाराने विचार करूनच त्यावरती निर्णय घेतला जाईल. कारण ही जी मागणी आहे, बाकीच्या त्यांच्या मागण्या तर सगळ्या मान्य झालेल्या आहेत, त्यामुळे आता त्याच्यात मान्य करण्यासारखी कुठली गोष्ट राहिलेली नाही. हे फक्त त्यांचा इन्क्रीमेंटचा एक विषय आहे, तो मी सांगितलं होतं दिवाळीच्या नंतर बसून मी तो सोडवतो. परंतु जी मागणी आत्ताची राज्य शासनामध्ये विलीन करायची आहे